तर विपर्जॉय चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार आहे आणि त्याचाच परिणाम द्वारकेच्या किनारपट्टीवरही जाणवतोय. द्वारकेच्या किनारपट्टीवर जोरदार वारा वाहू लागलेला आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. तर थेट जाऊया द्वारकेच्या समुद्रकिनारी. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे हे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून नेमकी गुजरात मध्ये आता काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. सध्या मी उभा आहोत द्वारकाच्या समुद्र किनाऱ्यावर. आपल्याला व्हिज्युअल दाखवतोय, आपण बघू शकता की जे समुद्राची लाट आहे ते खूप उंची उठते या दिशेने आपण बघू शकता. समुद्राची लाट जवळपास 7 ते 8 मीटर उंची उठत आहेत आणि यामुळे इथची जी परिस्थिती आहे ते खूप बिकट झालेली आहे. म्हणून सायक्लॉन जेव्हा हिट होईल तेव्हा लोकांना काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून इथच्या जी इथे राहणारे जे लोक होते आणि ज्यांची दुकाने या किनाऱ्याच्या बाजूला होती त्या दुकाने सगळे खाली करण्यात आली आहेत. इथे आपण बघू शकता सगळे प्लेन केलं आहे. सगळे इथची जी जागा आहे ती रिकामी झालेली आहे. द्वारकाचे जे लोक आहेत त्यांना समुद्राच्या किनाऱ्यावर यायला मनाही आहे आणि द्वारकाधीशच्या मंदिर समोर जे गोमती रिव्हर आहे त्याच्या तटवर लोकांना पूर्णपणे मनाही केली गेली आहे. NDRFची 2 टीमे, SDRFची 2 टीमे आणि जे इथची पोलीस आहेत ते पोलीसचे लोक गस्त करत आहेत. कोणीही इथे किनारपट्टीवर नाही यायला पाहिजे त्याची काळजी घेतली जात आहे. आता जे सगळे व्यवस्था आहेत ते करण्यात आलं आहेत. सायक्लोन संध्याकाळी हिट होणार त्याच्यापूर्वीची हे सगळी तयारी केली गेली आहे. कॅमेरा पर्सन सनी पासवानचा अश्विन पांडे द्वारका. लाल मातीतली कुस्ती म्हणजे